सहज या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये अत्यावश्यक सेवेचा जो पास आहे तो कसा मिळवायचा, अतिशय साधी आणि सोपी पद्धत, तुम्ही मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर गुगल क्रोम ओपन करायचं आहे. गुगल क्रोम ओपन झाल्यानंतर गुगलच्या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे covid90.mhpolice.in ही वेबसाईट तुम्हाला तिथे टाईप करायची आहे. आणि टाईप केल्यानंतर तुम्हाला ती सर्च करायची आहे. थेट तुम्ही एवढं टाईप केल्यानंतर त्या वेबसाईटच्या पेजवर जाता. त्या पेजवर गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सुरुवातीलाच एक मेसेज येतो. तो मेसेज असतो चेकिंग युअर ब्राउझर बिफोर ॲक्सेसिंग mhpolice.in हा मेसेज. आणि मग तुम्हाला ते पेज ओपन होतं. त्या पेजच्या दोन भाग केले आहेत. पहिल्या भागामध्ये अर्जासाठी ज्या काही सूचना आहेत त्या संपूर्ण सूचना तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत. त्या काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आहेत. महत्त्वाचं म्हणजे हा अर्ज तुम्हाला इंग्रजीमध्ये करायचा आहे. त्यानंतर त्याच्यासाठी जो फोटो लागणार आहे त्या फोटोची जी साईज आहे ती किती असावी, त्यानंतर लागणारे जो कागदपत्र आहे त्या कागदपत्रांची साईज किती असावी, याबाबतच्या सगळ्या सूचना आहेत. आपण प्रत्यक्षसुद्धा पाहणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तुम्हाला सर्व तुमचे जे अर्ज कसा भरायचा आहे याची पूर्ण ॲक्शन प्लॅन आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. हा झाल्यानंतर या सूचना सगळ्या वाचून झाल्यानंतर आपल्या नाव या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आपलं नाव ह्या टॅबला क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर ती जी विंडो आहे ती विंडो ओपन होते. या विंडोच्या सुरुवातीलाच पहिल्याच त्या बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं जे पोलीस आयुक्तालय आहे त्याची नावं आहेत. ते तुम्ही जिल्हा किंवा पोलीस आयुक्तालय निवडायचं. त्यानंतर तुमचं जे नाव आहे ते नाव तुम्ही त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये टाईप करायचं. त्यानंतर तुम्ही जो तुमची अत्यावश्यक सेवा कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडते ती कॅटेगरी निवडायची. याच्यामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट, त्यानंतर कंपनी सर्वंट, गॅस डिलिव्हर करणारे सगळे बरेचसे असे आहेत. आणि त्यानंतर तुमचा वाहन क्रमांक टाकायचा आहे, तुमचा मोबाईल टाकायचा आहे, तुमचा ईमेल टाकायचा आहे. डेट तर तिथं इनबिल्ट आलेलेच आहेत, फिक्समध्ये डेट आलेली आहेत. आणि त्याचं कारण, तुमच्या अत्यावश्यक सेवेचं कारण तिथे नमूद करायचं आहे, पत्ता नमूद करायचा आहे. त्यानंतर जो फोटो असतो त्याची साईज असते सरासरी MB, ती कंप्रेस करून तुम्हाला KB करायची. त्यासाठी त्यांनी तिथे एक टॅब दिलेला आहे. त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्ही तो फोटो, तुमचा जे डॉक्युमेंट आहे ते कंप्रेस करू शकता. आणि ते झाल्यानंतर या ठिकाणी अपलोड फाईल्स म्हणून जो ऑप्शन दिलेला आहे त्या अपलोड फाईल्स या ऑप्शनला क्लिक करायचं. आणि तिथे आपण जो कंप्रेस केलेला फोटो आहे आणि डॉक्युमेंट आहे ते त्या ठिकाणी अपलोड करायचं आणि सबमिट मारायचं. सबमिट म्हटल्यानंतर तुमच्या मोबाईलवर टोकन क्रमांक येतो. त्या टोकन क्रमांक जो आपल्याला मिळतो त्याचा उपयोग बघा. ही जी दुसरी जी बाजू आहे त्या बाजूमध्ये तुमचा तुम्ही जो अर्ज केलेला आहे त्याचं सध्या स्टेटस काय आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला त्या टोकन क्रमांकाची आवश्यकता असते. त्या टोकन क्रमांक या ठिकाणी टाकायचा आणि सबमिट मारायचा. तुम्ही इथे जी सगळी माहिती भरलेली असते, त्या मोबाईल नंबर दिला असतो, ईमेल दिला असतो, त्याच्यावर तो टोकन नंबर येतो. आणि तो टोकन नंबर इथे टाकल्यानंतर तुमचं जर अत्यावश्यक सेवेला मंजूर झाली असेल तर तो पास तुम्ही या ठिकाणाहून डाउनलोड करू शकता. किंवा त्याला जर नकार आला असेल तरी तुम्हाला तो या ठिकाणाहून समजतो. अशी ही वेबसाईट आहे. तुम्ही सहज घरी बसल्यासुद्धा हा अर्ज करू शकता.